स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत देशमुखांनी गुढीपाडव्याचा सण आनंदात साजरा केलाय. मालिकेच्या आजच्या म्हणजे 28 एप्रिलच्या भागात आई आणि ईशा बोलत असतात. ईशा आईला, तू काय नवीन सुरुवात करणार, बाबांबरोबर राहणार की तुझे इंडिपेंडन्स, तू माझ्यासाठी इथे आहेस ना, असे अनेक प्रश्न विचारते. तेव्हा आई तिला समजावते, हा प्रश्न आता फक्त आमच्या दोघांचा राहिला नाहीये, आमच्यामध्ये संजना सुद्धा आहे. तुझ्या बाबांनी तिला लग्नाचं वचन दिलंय, आहे ते आपण बदलू शकत नाही म्हणून सत्य स्वीकारावं, असं आई म्हणते. तेव्हा ईशा, मग मी काय करावं, संजनाला या घरामध्ये तुझ्या जागी बघायचं का, असं विचारते. आई त्यावर, अनिरुद्ध असं करतील असं मला वाटत नाही, आजी अप्पा इकडे राहतात त्याच्यामुळे संजना इकडे येऊन राहील की नाही हे मला माहिती नाही. ईशा, तू आता तुझी, आजी अप्पांची आणि या घरामध्ये येणाऱ्या नवीन सुनेची म्हणजेच अनघाची काळजी घ्यायची, आणि मला भेटायचं असेल तर मी मुंबईतच आहे, मी या घरातनं फक्त सामान घेऊन जाते, आठवणी आणि नाती इथेच आहेत, असं म्हणते. तिकडे अभिषेक विचार करत असतो, तेव्हा त्याला अंकिताबरोबरच्या साखरपुड्याचा दिवस, नंतर तिचं पुन्हा अभिषेककडे येणं, अनघाने केलेलं प्रेमाचं कन्फेशन, असं सगळं आठवत असतं. तिकडे आई येते आणि अभिषेकशी बोलते, त्याच्या तब्येतीची विचारपूस करते. अभिषेक आईला अंकिता आली म्हणून केस मागे घेतली गेली म्हणतो. आई, तू तिच्याकडे गेली ते खूप बरं केलं, असंही तो बोलतो. तेव्हा आई, तिथे अंकिताने हे स्वतःहून करायला हवं होतं, मी गेले तेव्हा ती खूप आडमुठेपणा करत होती, कशी काय आली काय माहिती, असं म्हणते. आणि तू आता हा सगळा विचार करू नको, यापुढे सगळं छान होणार आहे म्हणते, तुझा आता साखरपुडा होईल, काही दिवस मला अनघाबरोबर मिळतील, मला तिचा खूप सासूरवास करायचा होता पण राहिलं सगळं, म्हणते. मला माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलांचे संसार खुलताना पाहायचे होते पण आता लांबून पाहिन, असं म्हणते. हे सगळं बोलल्यावर आईला खूप रडायला येतं, तेव्हा अभिषेक आईला सावरतो. नंतर घरी सगळे गुढीपाडव्याची तयारी करतात, पूजा होते, अप्पा आंजरल्याला गेल्याबद्दल सगळेजण बोलतात, तात्यांची तब्येत बिघडल्याने अप्पा आवर्जून तिकडे गेले, असं आजी म्हणते. सगळ्यांनी पूजा प्रार्थना केल्यावर यश नवीन वर्षाची पहिली सेल्फी काढूया म्हणतो. सेल्फी काढताना त्याला समोरनं संजना येताना दिसते. संजना तिकडे आल्यावर आई तिला वेलकम करते आणि पूजा कर म्हणते. मालिकेच्या उद्याच्या म्हणजे 29 एप्रिलच्या भागात आजी संजनाला, तू तुझ्या घरी का नाही गुढी उभारली, असं विचारते. तेव्हा संजना तिला उद्धटपणे उत्तर देते, अनिरुद्धची दोन ठिकाणी खूप धावपळ होईल ना म्हणून मी उभारली नाही, असं संजना म्हणते. नंतर ती अरुंधतीला थँक्यू म्हणते, तुझ्यामुळे शेखरनं मला घटस्फोट दिला, आता या घरातला तुझा शेवटचा सण, तू मनसोक्त जग, असं ती म्हणते. आता या सगळ्यावर आई नेमकं काय उत्तर देणार हे मालिकेच्या येत्या भागात समजेल, त्यामुळे तुम्हीही बघायला विसरू नका आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस. We'll be right back.